बिहारच्या औरंगाबादमध्ये एका शेळीचे पिल्लू चर्चेत असून त्याचा शनिवारी जन्म झाला. त्याला दोन टोके आणि चार डोळे आहेत. शेळीला दोन तोंडही आहेत. विशेष म्हणजे ती दोन्ही तोंडातून दूध पितात. हे प्रकरण गोह ब्लॉक मधील घेजना गावाशी संबंधित आहे. गेल्या शनिवारी या शेळीचा जन्म झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन डोके आणि चार डोळे असलेली ही शेळी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. या शेळीला पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत. वास्तविक घेजना गावातील रहिवासी राजकुमार पासवान यांच्या शेळीने एका अद्भुत बाळाला जन्म दिला आहे. दोन डोकी आणि चार डोळे असलेले बाळ जन्माला आले. बाळाची दोन डोकी पाहून संपूर्ण कुटुंब हादरले. दोन डोकी असलेल्या बकऱ्याची बातमी वनव्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी होऊ लागली. या शेळीला पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत. आता दोन डोकी असलेली बकरी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. शेळीच्या जन्मानंतर असे कसे घडले याचे घरातील सदस्यांपासून सर्वांनाच आश्चर्य वाटते. शेळी मालक राजकुमार पासवान यांनी सांगितले की मी आजपर्यंत दोन डोके असलेल्या बकरीबद्दल ऐकले नाही किंवा पाहिले नाही. सोशल मीडियावरही दोन तोंड आणि चार डोळे असलेल्या बकरीच्या बाळाचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेळीचे पिल्लू पूर्णपणे निरोगी आहे. औरंगाबाद येथे कार्यरत असलेले पशुवैद्य डॉक्टर आर के त्रिवेदी यांनी सांगितले की दोन अंडी एकत्र दिल्याने चार डोळे आणि दोन डोके असलेली मुले जन्माला येतात, ज्याचे वय फार कमी असते.